नमस्कार, कसे आहात सगळे? छान ना? चला तर आज छान छान सोयाबीनची तुम्हाला बिर्याणी दाखवते, साध्या सोप्या पद्धतीने। त्यासाठी मी घेतले सोयाबीन, गरम पाण्यातून पिळून घेतले काढून। एक दोन तीन भाज्या होत्या माझ्याकडे, तुमच्याकडे नसल्या तरी चालेल। एक कांदा घेतलाय मी बारीक चिरून, एक टमाटा घेतलाय, थोडी गार्निशिंगला कोथिंबीर घेतली आणि मी हे तीन चार तेज पाने घेतले, दोन मिरच्या वाटून घेतल्या आहे, आल्याचा थोडा तुकडा बारीक करून घेतलाय, पाच सहा लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतल्या, थोडे काजू गार्निशिंगसाठी घेतले आणि काळी मिरी घेतली आहे पाच सहा, हे घेतलंय लवंगा चार पाच, थोडी दालचिनीचा तुकडा घेतलाय आणि चार आपल्या इलायची घेतलाय। बस तुमचे तेल टाकून घेते कुकरमध्ये। पाच सहा काजू असे तळून घेते गार्निशिंगसाठी। काजू असे मी तेलातून थोडे फ्राय करून घेतले, तळून घेतले। नंतर आपण तेलात मोहरी टाकते, जिरं टाकते आणि आपले सुके मसाले होते ते टाकते, मिरी टाकते, लवंग टाकते, हे दालचिनीचे दोन तुकडे छोटे, इलायची आपली आणि हा तेजपत्ता, सगळं आपण तेलात फ्राय करून घेऊया। कांदा टाकते बारीक कापून घेतलेला, तुम्ही उभा कापून घेतला तरी चालेल, तो पण छान लागतो। थोडा लालसर होत आला बिर्याणी, मोठेच काय लहान पण छान आवडीने खाते। एक चमचा आपलं लाल घरचं तिखट टाका, थोडा आपला घरचा काळा मसाला टाका, मी हळद नाही टाकत आहे, माझ्याकडे एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला आहे, तो मी एक चमचा टाकते। थोडं हिंग टाकते, नंतर अगदी बारीक चिरलेला एकच टमाटा टाकते मी। मसाला आपला इतका छान परतले गेला आहे, तेल फुटोस्तर परतायचं, शेवटी टमाटा टाकायचा म्हणजे मसाला कुकरला असा चिटकत नाही। नंतर माझ्याकडे ह्या भाज्या होत्या त्या मी टाकते, त्या आपण परतून घ्यायच्या। तांदूळ एक 10 मिनिटं मी आधी धुवून स्वच्छ ठेवले होते ते टाकते। आणि शेवटी मी सोयाबीन टाकते सर्व। चांगलं असं हलवून घ्यायचं आणि नंतर शेवटी पाणी टाका। छान असं सर्व तांदूळ वगैरे सगळं परतून घ्या आणि मग आपण त्यात पाणी टाकूया। काहींना असं थोडा नरम भात लागतो, काहींना असा ड्राय भात लागतो, आपल्या याच्याने पाणी चवीनुसार मीठ टाका। कुकरचं झाकण लगेच लावायचं नाही, एक थोडी उकळी आली की मग लावायचं, म्हणजे बिर्याणी कशी छान फुलते। पण एक उकळी फुटली आहे, थोडी कोथिंबीर मी टाकते आणि मगच कुकरचं झाकण लावायचं। अगदी 1 ते 2 शिट्ट्यांमध्ये तुमचा पुलाव तयार होतो।